मल्टीप्लेक्समध्ये घरगुती खाद्यपदार्थ नेण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार तसंच मल्टीप्लेक्स चालकांना चांगलाच खडसावलंय. इतकंच नाही तर यानिमित्तानं खळखट्याक करणाऱ्या मनसेचीही कानउघडणी केली आहे. मल्टीप्लेक्समध्ये यापुढे घरचे खाद्यपदार्थ नेता येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं अलीकडेच केली होती. मल्टीप्लेक्समध्ये चढ्या दरानं खाद्यपदार्थ विकले जातात, त्यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो अशा तक्रारी असल्यानं हा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र ती घोषणा फसवीच ठरली आहे, कारण उच्च न्यायालयात याबाबतच्या याचिकेवर भूमिका मांडताना सरकारनं चक्क घुमजाव केला. प्रेक्षकांची सुरक्षा महत्वाची आहे. बाहेरील खाद्यपदार्थ आत नेल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी बोटचेपी भूमिका सरकारनं न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मांडली. सरकारच्या या मल्टीप्लेक्स धारजिण्या भूमिकेवर उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेताना सुरक्षेचा मुद्दा पुढे करता, मग सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचा मुद्दा येत नाही का? अशा शब्दात न्यायालयानं सरकार आणि मल्टीप्लेक्सला फटकारलंय. चित्रपट पाहताना लहान मुलं सकस अन्नाऐवजी जंक फूड खातात. घरच्या जेवणाची बाहेरील जंक फूडशी तुलना होऊ शकत नाही. मल्टीप्लेक्सचं काम चित्रपट दाखवणं आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, असं न्यायालयानं मल्टीप्लेक्स संघटनेलाही सुनावलंय. एवढंच नव्हे तर मल्टीप्लेक्स विरोधात आंदोलन करणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये अशा शब्दात मनसेसारख्या राजकीय पक्षांचेही कान टोचले. आज जो सरकारने अफिडेविट फाइल किया है, सरकारने टोटली अपना दिशा बदल दिया है. सरकारने डीजी पुलिस का एक ओपिनियन कोट किया, जहां पे डायरेक्टर जनरल पुलिस महाराष्ट्र ने लिखा है कि खुद का खाना अंदर लाना सिक्योरिटी हैजर्ड हो सकता है. आता या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 3 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान याच मुद्द्यावर येत्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागले. सचिन गाड, झी मीडिया, मुंबई.